वळत पुढच्या बातमीकडे. 1 जून पासून जर कडक निर्बंध मागे घेतले नाहीत तर आम्ही औरंगाबाद मधील दुकाने उघडू आणि व्यवहार सुरू करू असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय. सरकारने ज्या घोषणा केल्या होत्या त्यात एकालाही मदत होऊ शकली नाही, त्यामुळे आता अधिक काळ आम्ही सहन करणार नाही, सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा असंही जलील म्हणाले. तर दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएम विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. एक तारखेपासून आता हे शिथिलता लावा, नाहीतर काय आहे की तुम्ही जे काही निर्णय घेतील, समजा तुम्हाला असं वाटत असेल की आपण इतकं महिने दिले आणि लोकांनी पालन केलेले आहे ते आज ही करणार आहे, तर नाही. लोकांनी विचार केलेला आहे की साहेब आपण 1 तारखेपर्यंत आपण हे सहन करू, 1 तारखेनंतर आपण सगळं उघडू द्या. 1 तारखेला तुम्ही मुख्यमंत्र्यांचा आदेश जर डावलून दाखवला तर त्यावेळेस आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही रस्त्यावर उतरू. आम्ही पण तुम्हाला विरोध करण्यासाठी उतरव की मुख्यमंत्र्यांचा तुम्ही आदेश पाळत नाही, कारण एक तर मुख्यमंत्री रात्रंदिवस अभ्यास करून त्या ठिकाणी कोरोना वाचवण्याचा प्रयत्न करतात, तज्ज्ञांना घेऊन बसतात आणि आज त्यांची इतकी सिस्टमॅटिकली प्लॅनिंग चालू आहे, इतकी प्लॅनिंगमध्ये तुम्ही डिस्टर्ब करता. राज्यात म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव वाढल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत म्युकर मायकोसिसबाबत आढावा बैठक पार पडली. एम्फोटेरेसिन बी या औषधाचं रुग्णसंख्येनुसार वाटप केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत इंजेक्शनचं वाटप केलं जाणार असल्याचं ते म्हणाले. काही जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. नोटिफायबल डिसीज म्हणून म्युकर मायकोसिसला आरोग्य विभागाने आता मान्यता दिलेली आहे, म्हणून कलेक्टर्सला सूचित केलेलं आहे की IDSP वर पोर्टल अपडेट ठेवा. नंबर 3, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये म्युकर मायकोसिसला टोटली फ्री झालंच पाहिजे असंच बंधनकारक आम्ही कलेक्टरांना केलेलं आहे, कारण याचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. होम आयसोलेशन 100% बंद करा आणि CCC वाढवा, म्हणजे कोविड केअर सेंटर्स वाढवा आणि सगळ्या लोकांना तिथे आयसोलेट झाले पाहिजे. वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा 15वा वित्त आयोगाची जी निधी ग्रामीण ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदमध्ये उपलब्ध आहे त्यातून 25% खर्च करता येतील, हा एक महत्त्वाचा सूचना ग्रामपंचायती जिल्हा परिषद पंचायत समितीला